आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीमचा लोकार्पण सोहळा संस्कार विभागात मेंदू शस्त्रक्रिया होणार सुलभ कोल्हापूरच्या कनेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सिद्धगिरी ॲडव्हान्स्ड न्यूरो सायन्स अँड रिसर्च युनिट संस्कार विभागातील नव्या न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम या मशीन प्रणालीचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओळखून बहुउपचारखाली उपलब्ध व्हावी या स्वरूपातील देशाचं आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधी भारतीय उत्पादकांकडूनच घ्या परदेशी औषधाचं आकर्षण सोडून द्या असं आवाहन केलं सह कार्यवाहक भागय्या भाग म्हणाले सिद्धगिरी मठा समाजाला जागृत करण्याचं काम करीत आहे जीवनाला योग्य दिशा देण्याची साधना येथे होत आहे सिद्धेश्वर स्वामीजींनी मार्गदर्शन करताना सामाजिक सेवा विभाग व वेगवेगळ्या धर्मादायक संस्थांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांसाठी भविष्यात सिद्धगिरी हॉस्पिटल नो कॅश काउंटर करण्याचा संकल्प व्यक्त केला ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या कोल्हापूरच्या दिग्विजय मोहिते या रुग्णाचे वडील लक्ष्मण मोहिते यांनी न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमचं आभार व्यक्त केले यावेळी संस्कार विभागातील मेंदू व मनक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या पन्नास लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या मेंदू सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले अक्षय नलवडे जहागीरदार यांनी सूत्रसंचालन तर मेंदू भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरम गौंडर यांनी आभार मानले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामीजी सरसह कार्यवाहक भागैयाजी प्रांतचालक नानाजी जाधव संस्कार विभागाचे प्रमुख मेंदू सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के धर्मादायक उपायुक्त शशिकांत हेरलेकर अखिल भारतीय ग्रामविकास प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर दिनेश यांची प्रमुख उपस्थिती होती महान कार्य न्यूजसाठी कनेरीहून संदीप आरसूळ